असं आहे की हिंदुत्व हे शिवसेनेचा श्वास आहे आणि त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेसाठी नवीन नाही आहे आणि हिंदुत्व शिवसेनेचं काय आहे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे. शिवसेना प्रमुख आदरणीय वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने हिंदुत्व संपूर्ण देशामध्ये पसरवण्याचं काम केलं आणि त्याला लोकांनीदेखील चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे शिवसेना जे हिंदुत्व घेऊन पुढे चालली आहे तो शिवसेनेचा दिखावा नाही आहे तर ते अत्यंत मनापासून आणि या देशाशी एकनिष्ठ राहून हिंदुत्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही शिवसेना करते. असं आहे की भारतीय जनता पक्षाची मूळ सवय आहे की खोटं बोल पण रेटून बोल आणि त्यामुळे शिवसेनेचंच हिंदुत्व हे अत्यंत कडवट असल्यामुळे शिवसेनेला बदनाम करण्याच्या दृष्टीने जे जे म्हणून काय बोलता येईल ते बोलण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतोय. अनिल गुंडे असं यांना असं म्हटलेलं आहे की आता वरात ठेवून आता बसला तर काही वर्षांमध्ये आपल्याला आपल्या बायका मुलांना जाब धरावं लागेल असं वक्तव्य. असं आहे की अनिल बोंडे काय बोलले ते मी ऐकलं नाही परंतु भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय माजी मंत्री अनिल बोंडे यांनी जर असं विधान केलं असेल तर केवळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, प्रक्षोभक बोलायचं आणि लोकांच्या भावना भडकवून कायदा सुव्यवस्था या महाविकास आघाडीमध्ये कुठे सुव्यवस्थित आहे ती बिघडवण्याच्या दृष्टीने आणि हे आघाडी सरकार कसं बदनाम करता येईल म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. आणि महाराष्ट्र जनता ही आता इतकी दुतखुळी राहिलेली नाही आहे. तिथीनुसार आज शिवसैनिक शिवजयंती साजरी करतात आणि आज महाराष्ट्रात बघितलं असेल तर सगळीकडे भगवं वातावरण आहे. शिवसेनेच्या प्रत्येक शाखांमध्ये आणि भागाभागामध्ये शिवसैनिक मोठ्या उत्साहाने ही शिवजयंती साजरी करत आहेत आणि आपल्याला सांगतो की आज माननीय मुख्यमंत्री आपल्या छत्रपती शिवाजी विमानतळावरती जो महाराजांचा पुतळा आहे तिथे देखील पुष्पहार घालण्यासाठी आता स्वतः पोहोचत आहेत आणि विधानसभेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याच्यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता शिवसेनेचे आमदार देखील शिवरायांना पुष्पहार घालून शिवजयंती या ठिकाणी आम्ही साजरी करतो.